नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला अभ्यास करूया। या सदरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी महेश नथू ठोसर, उपशिक्षक श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचालित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ, इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास, भाग 1, मराठी माध्यम, पाठ 2, पृथ्वीचे फिरणे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठासंदर्भात आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही माहिती मिळवली, त्यामध्ये वस्तूचा अक्ष किंवा आस कशाला म्हणतात, त्याचप्रमाणे पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचा आस, पृथ्वीचे ध्रुव, त्याचप्रमाणे विषुववृत्त, पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या संदर्भात माहिती मिळवली। त्याचप्रमाणे पृथ्वीचा एका परिवलनासाठी किती वेळ लागतो ते आपण पाहिलं। पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम दिवस व रात्र ते आपण पाहिलं। त्याचप्रमाणे पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय आणि या परिभ्रमणाला किती वेळ लागतो, तो लागणारा वेळ म्हणजेच एक वर्ष, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा उर्वरित भाग शिकणार आहोत। पुढचा मुद्दा आहे लीप वर्ष। आता लीप वर्ष म्हणजे काय ते आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे। ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील प्रश्न विचारला की एका वर्षाचे दिवस किती असतात, तर तुम्ही सहजपणे उत्तर देतात 365 दिवस। परंतु आपण मागच्या मुद्द्यामध्ये याचा अभ्यास केला आहे की पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास एवढा कालावधी लागतो। याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात, म्हणजेच 4 वर्षात 24 तास, 6 × 4, 6 × 24, अशा प्रकारे हे 24 तास म्हणजेच एक पूर्ण दिवस कमी धरला जातो। म्हणून आपण सहजपणे वर्षाचे 365 दिवस सांगतो। परंतु हा एक दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो। त्यावर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते। या वर्षाला लीप वर्ष म्हणतात। आता ही झाली या पुस्तकात दिलेली माहिती। पण आपल्याला जर प्रश्न विचारला की लीप वर्ष कशाला म्हणतात, तर आपण याचं अगदी एका वाक्यात उत्तर देऊ शकतो। ते म्हणजे ते असं की ज्या इसवी सनामध्ये फेब्रुवारीचे 29 दिवस असतात त्याला लीप वर्ष असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, लीप वर्ष ओळखण्याची आणखी एक पद्धत आहे, माहीत आहे का तुम्हाला? मी सांगतो, नीट ऐका।
ज्या इसवी सनाला चार ने पूर्ण भाग जातो ते इसवी सन म्हणजेच लीप वर्ष असते। उदाहरणार्थ आता आपण सध्या ज्या इसवी सनात वावरतो आहोत ते इसवी सन म्हणजे 2021। आता 2021 या संख्येला चार ने जर भाग दिला तर आपल्या असं लक्षात येईल की 2021ला चार ने पूर्ण भाग जात नाही। वाटल्यास तुम्ही भागाकार करून पहा। या आधीचे इसवी सन जे होते ते म्हणजे 2020। आता या 2020 या संख्येला जर आपण चारने भाग दिला तर आपल्या असं लक्षात येतं की 2020ला चारने पूर्ण भाग जातो, म्हणजेच 2020 हे वर्ष लीप वर्ष होते। अशा प्रकारे आपल्याला लीप वर्ष सहजपणे ओळखता येते। मग 2020 नंतर पुढचं लीप वर्ष कोणतं असेल बरं, सांगता येईल का तुम्हाला? लीप वर्ष दर चार वर्षांनी येत असतं, अगदी बरोबर। 2020 चार मिळवले तर पुढचं लीप वर्ष आपल्याला मिळतं, म्हणजेच 2024। अशा प्रकारे 2028, 2032 असे क्रमाने आपल्याला लीप वर्ष सांगता येतील। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथीमध्ये तुम्ही शिकला आहात की पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो। तुम्ही जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की वर्षभरामध्ये पृथ्वीवर दिवस आणि रात्र नेहमी सारखे नसतात, किंवा दिवस आणि रात्र यांचा कालावधी हा सारखा नसतो, तो कमी जास्त होत असतो। मग हा फरक कशामुळे पडतो? तर पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे, म्हणजेच पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे हा फरक पडत असतो। आता 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते। बघा, उत्तर गोलार्ध म्हणजे विषुववृत्तापासून तर उत्तर ध्रुवापर्यंतचा हा जो अर्धगोल आहे याला उत्तर गोलार्ध असे म्हणतो। 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये हा उत्तर गोलार्ध जो आहे हा सूर्याकडे झुकलेला असतो, त्यामुळे या भागामध्ये अधिक प्रकाश मिळतो, त्यामुळे या ठिकाणी दिन मोठा असतो, तेथे उष्णता जास्त असते, म्हणून या काळात उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो, तर याच्या विरुद्ध स्थिती दक्षिण गोलार्धामध्ये असते। दक्षिण गोलार्ध हा सूर्यापासून लांब गेलेला असतो, त्यामुळे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश फारसा मिळत नाही किंवा कमी मिळतो, त्यामुळे त्या ठिकाणी रात्र मोठी असते, रात्रमान जास्त असते, म्हणजेच रात्र मोठी असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते। त्यामुळे 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा हा ऋतू असतो। त्यानंतर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये आधीपेक्षा उलट परिस्थिती असते। 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये हा दक्षिण गोलार्ध जो असतो हा सूर्याकडे झुकलेला असतो, त्यामुळे या भागामध्ये
दिनमान जास्त असते, त्या ठिकाणी उष्णता जास्त मिळते, म्हणून या काळात दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो, तर याच काळात उत्तर गोलार्धामध्ये मात्र रात्रमान जास्त असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी मिळते, परिणामी उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. मुख्य ऋतू दोनच आहेत, उन्हाळा आणि पाऊस, हिवाळा. परंतु पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि आपल्या देशात होणाऱ्या हवामानातील बदलामुळे आपल्या देशामध्ये तीन मुख्य ऋतू मानले जातात, ते म्हणजे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये आपण वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचेही चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात, तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये वर्षभरामध्ये अनेक सण उत्सव साजरे करतो. हे सण उत्सव जे आहे ते शेतीशी निगडीत आहे आणि म्हणून तशा पद्धतीचे सण उत्सव आपण साजरे करतो आणि त्या सणाला वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्या ऋतूला साजेसे गीत देखील आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पौर्णिमा, अमावस्या हे शब्द ऐकलेले आहेत. त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्या नेमक्या कशाला म्हणतात हे कदाचित तुम्ही ओळखलंही असेल. त्याचाच अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. तर चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात, म्हणजे चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमणकक्षा, या दोन्ही भ्रमणकक्षा ज्या आहेत त्या एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे नेहमी एकाच सरळ रेषेत असतात असे नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. थोडक्यात पौर्णिमा म्हणजे काय? तर ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पूर्ण प्रकाशित भाग दिसतो, पूर्ण गोल दिसतो, त्याला पौर्णिमा असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे ज्या रात्री निरभ्र आकाशामध्ये आपल्याला चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही, त्याला आपण अमावस्या असे म्हणतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत आणि अमावस्येपासून
पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या प्रकाशित भागाचा जर आपण अभ्यास केला किंवा त्याचं निरीक्षण केलं तर असं आपल्याला लक्षात येतं की पौर्णिमेपासून अमावासेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, तर त्याच्या उलट अमावासेपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो। यालाच आपण चंद्राचा कला असे म्हणतो। आता हेच आपण चित्राच्या सहाय्याने बघूया। बघा, या ठिकाणी चंद्राच्या विविध कला दाखवलेल्या आहेत। या ठिकाणी शेवटचा चंद्र हा पूर्ण चंद्र आहे। हा कशाचा असेल बरं, किंवा याला काय म्हणतात बरं? ज्या रात्री पूर्ण चंद्र दिसतो त्याला आपण काय म्हणतो? अगदी बरोबर, पौर्णिमा। म्हणजेच हा पौर्णिमेचा चंद्र आहे। आणि ज्या रात्री आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसत नाही त्याला अमावस्या म्हणतो। या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला अमावस्येचा चंद्र दाखवलेला नाही, कारण अमावस्येला चंद्र दिसतच नाही। या ठिकाणी अमावस्येनंतर चंद्राची कोर आपल्याला हळूहळू दिसत जाते आणि हा प्रकाशित भाग जो आहे तो पुढे वाढत जाताना आपल्याला दिसतो आहे। अशा प्रकारे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हा वाढत जातो, तर त्याच्या उलट पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग जो आहे तो कमी कमी होताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी बघा, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग जो आहे तो कमी कमी होताना आपल्याला दिसतो आहे। तर अशा प्रकारे या चंद्राच्या प्रकाशित भागाला, बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाला चंद्राच्या कला असे म्हणतात। आता चांद्रमास आणि तिथी कशाला म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे। तत्पूर्वी तुम्ही शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे शब्द ऐकले असतील, किंवा दिनदर्शिका जर तुम्ही कधी पाहिली असेल तर त्या ठिकाणी हे शब्द तुम्हाला दिसले असतील, तुम्ही वाचले असतील। मग शुक्ल पक्ष कशाला म्हणतात किंवा कृष्ण पक्ष कशाला म्हणतात ते देखील आपल्याला पाहायचं आहे। तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंतच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात। या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात। याच्या विरुद्ध पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो। 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते। या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात। म्हणजे पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंतचा जो 14 किंवा 15 दिवसांचा कालावधी असतो त्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात। अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो। या काळाला चांद्रमास असे म्हणतात। आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हणतात। बघा, या ठिकाणी थोडक्यात आपल्याला शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष आणि चांद्रमास या ठिकाणी दिलेला आहे। अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो पंधरवडा आहे त्याला शुक्ल पक्ष म्हणतात, तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो पंधरवडा असतो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात। अशा प्रकारे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन्ही मिळून
चांद्रमास एक चांद्रमास तयार होतो म्हणजेच त्याला एक महिना असं म्हणतात. आणि या चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते हे या परिवलनाचे आणि परिभ्रमणाचे परिणाम आहेत. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. आता या पाठावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. प्रश्न आणि उत्तरं दोघं उत्तरं तुम्ही पाठातून शोधून लिहिले तरी चालणार आहे. नीट ऐका. प्रश्न पहिला, वर्ष कशाला म्हणतात? प्रश्न दुसरा, लीप वर्ष कशाला म्हणतात? प्रश्न तिसरा, भारतात प्रामुख्याने कोणते मुख्य ऋतू मानतात? प्रश्न चौथा, पौर्णिमा कशाला म्हणतात? प्रश्न पाचवा, चांद्रमास कशाला म्हणतात? आणि प्रश्न सहावा, तिथी कशाला म्हणतात? धन्यवाद.